नमस्कार मित्रांनो, माणसाच्या आयुष्यामध्ये किती जरी अडचणी आल्या ना तरी त्याला सामोरे जावंच लागतं. त्याच्यामुळे काल जर ही अडचण आली असेल तरी आज मला जी ऑफर भेटली आहे गाण्याची, तर मी ते गाणं शूट करण्यासाठी नाशिकला चाललो आहे. तर चला आता नाशिकला जाऊ. आणि मी तिथं चौकशी पण केली तर नाशिकला शोरूम आहे कियाचं, आणि मला तिकडे 2 दिवस पण लागणार आहे, आणि तिकडंच मी गाडी 2 दिवसासाठी सोडणार आहे. तर चला मग गाणं पण शूट होईल आणि गाडी पण आपली रेडी होईल. तर मित्रांनो, सकाळपासून प्रवास करून करून भूक लागली आहे. आता आम्ही नाशिक जवळ पोहोचलोय. एक थोडंच आहे, 1.60 किलोमीटर राहिले. तर या ठिकाणी आता नाश्ता करण्यासाठी थांबतोय आम्ही. फायनली मित्रांनो, इकडे बघा, छोटं मोठं जेवण मागवलंय आम्ही. जेवण करतोय. मिसळ पावच मागवली होती पण म्हटलं मिसळ पाव कोर पोटात टिकायची, ते आम्हाला थोडस जेवण मागवलंय. ऍक्च्युली काय झालं माहितीये का, आता जेवण वगैरे केलं, फर्स्ट क्लास जेवण आहे. आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे हे आपले फॅनच निघाले. तर वाढू झाला, या मावशी बघत होत्या, काका बघत होते, दोघं एकमेकांना चर्चा करायचे, मोबाईलमध्ये बघायचे, आमच्याकडे बघायचे. डायरेक्ट मिस म्हटलं तुम्ही मला ओळखताय का, तर त्या म्हटल्या हो, आम्ही तुमचे व्हिडिओज बघतो पण लवकर लक्षात येत नव्हतं. कधीपासून व्हिडिओ बघता तुम्ही? खूप दिवसापासून. खूप दिवसापासून व्हिडिओ बघतो. होय. आणि यांचं हॉटेल आहे सोन्या बिडोक. काय हॉटेल? सोन्या हॉटेल. हॉटेल सोन्या. हॉटेल सोन्या नाशिक आणि पुणे या महामार्गावर आहे. कधी आलात तर या तुम्ही, संगमनेरच्या पुढेच आहे. हे बघा आपली गाडी, आता मस्तपैकी नवी कोरी करकरीत कास टाकायची आपल्या गाडीला. विराज, तू गाडी चालवतो का? नको नको बाबा, तू गाडी चालवायला बसल्यावरती आता गाडीचा फुल इन्शुरन्स म्हणून काय फोन करतो काय रत्ताळ्या. फायनली निघालोय मित्रांनो आपण नाशिकसाठी. तर 2 दिवसाचं शूटिंग आहे संगमनेरला. सगळ्यात पहिल्यांदा जाऊन नाशिकला गाडी मी रिपेअरसाठी टाकणार आहे, क्लेम करणार आहे. आणि त्याच्यानंतर 2 दिवस गाण्याचं शूट करणार आहे, अल्बम सॉन्गचं. तर बघूया, 2 दिवसात शूट पण होईल आणि 2 दिवसामध्ये गाडी पण रेडी होईल. नो टेन्शन. बघा जास्त काय फुटेज मी काढू शकलो नाही किंवा काढायचा माझा मूड पण नाही आहे. तर मी नाशिकला पोहोचल्यावरतीच मी तुम्हाला सगळे फुटेज वगैरे दाखवेल. गाडी खाली शिरून बसले मांजराचं पिलो. फायनली मित्रांनो आपण आलो किया शोरूमला. हे आहे कियाचं बॉडी शॉप नाशिक मधलं. तर बघू आता काय, किती दिवस लागतात. 2 दिवसात तर व्हायला पाहिजे, होईल आहेच. तर बघू काय. नमस्कार मित्रांनो, फायनली मी नाशिकमध्ये पोहोचलोय, म्हणजे संगमनेर. संगमनेर नाशिक एकच आहे, संगमनेरला पोहोचलोय. आणि इथं आल्या आल्या आपले फॅन्स भेटायला आलेत नाशिकवरून, आणि संगमनेरला आलेत खास भेटायला, आणि त्यांनी माझ्यासाठी काहीतरी गिफ्ट वगैरे काहीतरी आणलंय. तर ते चला आता आपण ऑफिसला जाऊ आणि बघूया काय आहेत. तर हेच ते सर आहेत. नमस्कार सर, तुमचं नाव काय? गजानन तुकाराम हिरगळ. गजानन तुकाराम हिरगळ. हिरगळ नाशिक. हे आपल्या पूर्ण फॅमिलीला, युट्यूब फॅमिलीला, सॉरी आपल्या फॅमिलीला, विराज असेल, किसन असेल, किंवा सगळ्या ऑल चॅनलला ओळखतात आणि खूप जबरदस्त फॅन्स आहेत. त्याच्यामुळे एवढ्या लांबून आले. ज्या वेळेला जरी नसलं त्या दिवशी तरी चला. पण मी रविवार तुमचे मागतो पाहतो कमी. अरे हे तुम्ही वेब सिरीज बघत नाही का? त्यांनी मला सकाळी फ्लाईटचं तिकीट काढून दिलं होतं. रोज 12 वाजताची फ्लाईट होती, 12 वाजता मी पोहोचलो इथं. रिटर्न पण आहे 10 फ्लाईट आहे संध्याकाळी.
हे माना है नमस्कार मित्रांनो, तर आज या ठिकाणी मी संगमनेरला बी आर गांडोळे सर यांचे एक अल्बम सॉन्ग आहे त्याचं शूटिंग साठी आलोय मी। तर मी फक्त एक छोटासा ब्लॉग टाकला होता, नाशिक वरून भेटायला आले आहेत आपले खास खूप मोठे चाहते आहेत, तर असं तुम्ही माझ्यावरती प्रेम करताय खूप बरं वाटणार। आणि खास करून त्यांनी पेढे फुलगुच्छ आणि हार एवढं देऊन माझा सन्मान केला, एवढं प्रेम केलं तुम्ही, त्याबद्दल लय आनंद होतो मला, एवढा आनंद होतो की हा फाट तर हा हार आहे ना तुम्हाला एका आमच्या फॅन्सला माझ्याकडून घ्या फुलगुच्छ घ्या। तर मित्रांनो, हे त्यांच्या घरच्यांबरोबर प्रँक करतात, त्यांनी फोन करून सांगितलं एक व्यक्ती दाखवतो ओळखून दाखव, तर बघू त्यांच्या मिसेस ओळखतात का नाही। कोण नाही पांडुरंग वाघमारे हे ते त्यांचे बंधू, हा हा ते दोन्ही बंधू आहे ना, त्यातले मोठे मोठ्या भावाचं नाव घेतलं सारखं दिसतो ना त्यामुळे त्यांनी मला बारामतीला बोलव। अरे बारामतीला आलोय मी, हा मग आता कुठं भेटवायचे मग आता लाईव्ह आहे ना, हे काय थोडी खोट आहे आपलं काही नाही नाही बारामतीला आले ते बारामतीला शक्य नाही। अरे फ्लाईट फ्लाईटचं तिकीट पाठवलं होतं त्यांनी ड्युटीवर आहेत का, हा ड्युटीवर चालला। तर मित्रांनो, इथं आल्याच्या नंतर ऑफिसला आम्ही आता संध्याकाळी गाण्याची प्रॅक्टिस वगैरे केली आणि बरं वाटलं। अजून उद्या गाण्याचं शूट चालू होईल, उद्या परवा अजून दोन तीन दिवस मोडतील इकडेच, पण काय कर्म नाही खरं सांगायला म्हटलं तर, रोज घरी हसून खेळून राहायचं आणि आज अचानक असं बाहेर सगळ्या गोष्टी माझ्याबरोबर तरी विराज आहे, ही आहे आमची रूम, आम्हाला इथे रूम दिले। उद्या आणि परवा दोन दिवस अजून गाण्याचं शूटिंग आहे, ते शूटिंग केल्याच्या नंतर घरी जायचं आहे, गाडी भेटेल आपल्याला उद्या किंवा परवा दिवशी भेटेल, तोपर्यंत गाण्याचं शूटिंग पण होत आहे आणि आम्ही गाडी पण भेटते आणि आम्ही जातो आहे। पण अजून दुसरं काय म्हणायचं होतं, हा कर्म नाही विराज तुला कर्म तर करा काहीच कर्म ना मित्रांनो इकडं, पण पांडुरंग सर आम्ही दोघं असल्यामुळे काय नाही इकडं असती मजा जात। हा म्हणजे काय नाही आपलं एवढं साम्राज्य सोडून मी कशासाठी आलो आहे, चला म्हणून काहीतरी नवीन करता येईल, पण टाईम जायला लागला माझा, खूप मोर इम्पॉर्टंट टाईम आहे माझ्यासाठी। आणि वेळ भेटला तर आम्ही नाशिकमधले ना आसपासचे जे काय लोकेशन्स आहेत खास खास मंदिरं वगैरे सगळ्या गोष्टी त्या बघणार आहेत आम्ही, तर त्या पण तुम्हाला गोष्टी दाखवतो। तर गुड नाईट, आता झोपतो सकाळी लवकर उठून आम्हाला शूटिंगच्या सेटवरती जायचं आहे, तर बाय बाय, तुम्ही पण काळजी घ्या, व्यवस्थित अंगाव घेऊन झोपा, व्यवस्थित अंगाव घेऊन झोपा, गार लागते।